अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची आघाडी जरी झालेली असली तरी या आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे दाट संकेत आहेत। काँग्रेस पक्षाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षाने तिकीट वाटप केल्याने काँग्रेसचा शहरातील एक सक्रिय गट प्रचंड अस्वस्थ आहे। आज ही अस्वस्थता काँग्रेस पक्ष नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उफाळून आल्याचे दिसून आले। काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते डीजी पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जामनेर शहरात झालेल्या आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड गदारोळ केला। काँग्रेस पक्षाचे पारंपरिक मतदार असणाऱ्या मुस्लिम समाजाला पक्षाकडून प्रतिनिधित्व दिले नसल्याने जामनेरच्या या आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष नेत्या ज्योत्स्ना विसपुते आणि युवा नेते शंकर राजपूत यांचा गट प्रचंड नाराज आहे। जुन्या निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाने संधी न दिल्याने हे कार्यकर्ते सुद्धा प्रचंड संतप्त झालेले आहेत। त्यामुळे जामनेर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। भाजपचे सर, तुमने इतनी मीटिंग जो ली है तो उसमें आपने डिसीजन लिया क्या? सारा फैसले उनको दे दिए, चोपड़े को आओ, दिल्ली को आओ, सारे फैसले उनको दे दिए, सारे फैसले उनको दे दिए। काँग्रेस को एकदम मिटा दिया जा रहा है, खत्म कर दिया जा रहा है। वोटिंग के भाव मागच्या वेळी 8000 वोटिंग काँग्रेस मिळालंय नगरपालिकेला, 8000 काँग्रेसचे लोक नव्हते का? सांगा ना मला तुम्ही। अहो, इतकं वाईट वाईट बोलता दादा, आम्ही अजून फार वेस्ट हाऊसला गेलो, आम्हाला बाहेर काढलं, बाहेर काढलं, बाहेर काढा बरं, तर जागा रे तिकडे बरं। आस्ता भाई जेना लागली आहे की ना आपली बेटा उभा जे काय बाहेर काढा। आणि जेवढं आरएसएस च्या लोकांनी कधी आहे ना काँग्रेसच्या मायनॉरिटीला मागास वर्गाने जेवढं दाबलं नाही तेवढं या काँग्रेसने जामनेर तालुक्यामध्ये जामनेर शहरामध्ये मागास वर्गीय मायनॉरिटीला दाबलं। सांगा ना, हे इथे कोण बसलेले आहेत? हे आम्ही मायनॉरिटी आहे, एससी ओबीसी लोक आहे। त्या शरद पाटलाच्या जागेत तुम्ही नेव्ही फॉर्म टाकले, त्यांनी त्याच्या पोरगीला तिकीट दिलं, मला का नाही दिलं? त्याचं इन्व्हॉल्वमेंट सांगा ना तुम्ही। 6 महिने पहिले एस टी पाटील नाव ऐकलं का दादा तुम्ही? डीजी भाऊ साहेब तुम्ही सांगा, ऐकलं असेल तर तुम्ही त्याच्या हातात तिकीट देताय आणि सांगता की यांचं भवितव्य ठरवलं, त्यांनी त्याच्या पोरगीला दिलं आणि ती आज जागा बिनविरोध निघते। तुम्हाला मी स्वतः सांगितलं होतं, 1 ते 5 काँग्रेसची वाली गेले, मी 1 ते 5 किती जागा दिल्या आम्हाला? मुस्लिम वार्डामध्ये 1 उमेदवार शकत नाही तुम्ही आम्हाला?
सर हमारा कहना ये है कि तुमको कड़क और कड़क निर्णय लेना पड़ेगा, इलेक्शन में लड़ना है तो नहीं लड़ना है, लेकिन हम उनका समर्थन नहीं करेंगे। उन्होंने नगर पालिका बेचे, उन्होंने नगर पालिका बेचा और वापस वही उम्मीदवारी कर रहे हैं डबल से। फैसले कड़क लेना पड़ेंगे आपको सर। चौदह लोग चुन के देखा है, जो लोग बिका जो नगर पालिका बेचे वो आपको सिखाइए क्या? जो बेमानों को गद्दार ने सत्ता बेचता है और क्या जिला अधिकारी है जिला अधिकारी शांत है तो अतिशय म्हणजे व्यवस्थित व्यक्ती आमची। परंतु ना दादा त्या दिवशी अक्षरशः काय म्हणतात ते अरे म्हणे यांचे फोन चेक करा म्हणे कोण आहे आमचे फोन चेक करणारे म्हणे मी राष्ट्रवादीत गेलो म्हणे तरी सुद्धा माझी एवढी ताकद आहे म्हणे की डीजे दादांचं तिकीट मी केलं खोटं कधी दादा बंटी पाटलांचं मी केलं कोण आपल्या प्रदीप पवारांचं मी केलं शिरीष चौधरीचं तिकीट मी केलं मग तुम्ही स्वतःच्या मतदारसंघाचं का नाही केलं? आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही आघाडी तुटली म्हणून जाहीर करा, आज नाही तर तुम्हालाही जाऊ देणार नाही। मी शटर लावतो आणि कुलूप लावतो, आघाडी तुटली म्हणून जाहीर करा। आघाडी तुम्हाला जाऊ देणार नाही, आम्ही आघाडी तुटली म्हणून पुरस्कृत काँग्रेस देंगी तो आघाडी रहेंगी ना तो नहीं रहेंगी? ये माननीय जिलाध्यक्ष जिलाध्यक्ष साक्षी से आप लोगों को बोल रहे हैं, तो सर ऐसा होगा कि ये समझ लो बिल्कुल मजबूत खत्म हो जाएगा हमारे पीछे सर। राष्ट्रवादी पीछे रहेंगे तो ही प्रस्तुत करेंगे मैडम, तभी आगे रहेंगी। दो शब्द बोलने दो आणि भाऊला बोलली मी, म्हटलं भाऊ तू आमचं नाव प्राणी घेतलं, म्हटलं आम्ही एवढे सामोरे झाले, आम्ही 50 मिटिंगा केल्या, 10 महिला घेऊन आलो, 20 वर्ष झाले तुमच्या मागे फिरतोय म्हटलं आम्ही। आमदार तिला पण म्हटलं मॅडम आम्ही सगळे तुमच्या मागे फिरत होतो म्हटलं, तुमचा प्रचार करत होतो, आणि आज म्हटलं माझ्या बहिणीचं नाव आलं नाही म्हटलं, तर म्हणे मग तुम्ही तर फिरत होते ना म्हणे भाऊच्या मागे शंकर भाऊच्या मॅडमच्या म्हणे तुम्ही माझ्याकडे आल्या का म्हणे, म्हटलं तुम्ही आम्हाला फोन लावून सांगायला पाहिजे होतं ना की माझ्या हातात आहे बा तुम्ही या इकडे हलमा गद्दार लोगों को टिकट दे दिए, जो लोगों ने नाम लेना पड़ेगी तभी उनको यूपी रखना है तो, और वो यूपी नहीं रखना चाहते होंगे तो आगाड़ी नहीं रखना चाहते तो उन्होंने उनकी साइड पकड़ना हमारी साइड पकड़नी। हाँ सर ये बोले ना, हाँ सर उसी के लिए आप आए हैं, चार युद्ध तोड़ने वाले बिल्कुल अध्यक्ष साक्षी से बोल रहा हूँ, हमारी मांग पूरी नहीं की ताकत से काम करना पड़ेगा, गाड़ी टूटी जाएगी टूटने के बाद आपको जोर से काम करना पड़ेगा। जितनी बुरी हालत हुई ना ये विरोध निकल की ये कांग्रेस के उम्मीदवार तो होती नहीं,
हमारी मांग पूरी हुई तो ठीक ना, तो आगाड़ी तोड़ना है सर, बिल्कुल तोड़ना है, हमारी इज्जत का सवाल है, हमारी पार्टी का इज्जत का सवाल है। आप सबके साक्षी से उन्होंने ये बात बोले, फिर उसके बाद उनको अपनी बात पीछे लेकर कितने बड़े गेम करने की जरूरत क्या थी। आज राष्ट्रवादी जो पदाधिकारी म्हणजे 20 वर्सेस 4 20 त्यांचे 4 आपले नावाला आवडले असं नको करायला, प्रेमाने सर्वांना एकत्र यायला पाहिजे होतं। आणि सगळ्यांना खरंच सांगते, सगळे आहो एकजूट राहतात। सामान्य कार्यकर्ता आवाज आमचा प्रयत्न करतात, माझ्याकडे सामान्यच भाऊ दे, माझ्याकडे पैसे दिले मला कोणीच नाही, तुम्ही सामान्य जो काही ना2019 में विधानसभा के लोकसभा के इलेक्शन होने वाले और कांग्रेस में वजूद खत्म कर देते, इलेक्शन कैसे लड़ेंगे? कहाँ जाने का, वो मालूम नहीं, और दिन जाना पड़ता है, ये आए थे तुम देते एक दिन, चलो तुम्हारा फॉर्म है ना, चलो इनके हाथ में दे, तुम ले लेके चल जाओ। तुमने कार्यकर्ते बोलते वहाँ मत जाओ, और नेता को मिलना जाना पड़ता, कई बार वहाँ से ऊपर से आए हैं, कुछ मकसद से आए हैं, करते वो दिन तो यह प्रॉब्लम खत्म होता है ना। अरुण उघडे म्हणजे एक जबाबदार व्यक्ती आहे, 6 वाजता पाठवून पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।